शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या सदाशिव माने विद्यालय अकलूज या ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी श्री एस पी शिंदे आपणा सर्वांचे स्वागत करतो. आपण सर्वजण अभ्यासासाठी उत्सुक आहात ना? ठीक आहे, चला तर पाहूयात पुढील या लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन ऑफ UCM याचं चौथं ॲप्लिकेशन. सो कोनिकल पेंडुलम. नाव दिस इज द फोर्थ ॲप्लिकेशन. सो इन दिस ॲप्लिकेशन सो फर्स्ट वील सी द क्वेश्चन हियर. स्मॉल क्वेश्चन इज देअर, एक्सप्लेन द टर्म्स. सो बिफोर स्टडिंग द कोनिकल पेंडुलम वी मस्ट अंडरस्टँड द वॉट इज पेंडुलम अँड सिम्पल पेंडुलम. 11वीमध्ये पहिलाच भाग आहे हा पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलम. रिव्हिजनसाठी आपण परत घेतलेला आहे. हे जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर कोनिकल पेंडुलम समजणार आहे. क्वेश्चन एकदम सिम्पल आहे. एक्सप्लेन द टर्म्स. फर्स्ट टर्म इज द पेंडुलम. सो व्हॉट इज पेंडुलम? पेंडुलम म्हणजे काय असतं हे आपण बघणार आहोत. तर पेंडुलम इज अ टायनी मास अज्युम टू बी अ पॉइंट ऑब्जेक्ट अँड कॉल्ड द बॉब. म्हणजे स्मॉल टायनी मास असतं की ज्याला बॉब म्हणायचं, त्याला बॉब म्हटलं जातं. कनेक्टेड टू अ लॉंग फ्लेक्झिबल मासलेस इनएक्सेसिबल स्ट्रिंग अँड सस्पेंडेड टू अ रिजिड सपोर्ट इज कॉल्ड ॲज पेंडुलम. बघा, पेंडुलम म्हणजे लक्षात आलं का? एक स्मॉल टायनी मास आहे आणि ते या स्ट्रिंगला सस्पेंड केले, रिजिड सपोर्टला, विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग रिजिड सपोर्टला सस्पेंड केले. असे जे काही अरेंजमेंट आहे, म्हणजे या फिगरमध्ये आपल्याला दाखवलेली आहे, ही जी काही फिगर दाखवते हे इट इज द सिम्पल पेंडुलम. आणि मग ही त्याची डेफिनेशन आहे, अ टायनी मास कनेक्टेड टू अ लॉंग फ्लेक्झिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग अँड सस्पेंडेड टू अ रिजिड सपोर्ट इज कॉल्ड ॲज पेंडुलम. याच्यामध्ये स्ट्रिंग हा लॉंग पाहिजे, पहा, त्याच्यानंतर त्याचा तो फ्लेक्झिबल पाहिजे, मासलेस पाहिजे, अतिशय लाईट वेट असणारा मासलेस स्ट्रिंग पाहिजे आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग पाहिजे. त्याची लेंथ वाढायला नको आहे, कारण हा हेवी बॉब असतो, हा हेवी बॉब आहे, त्याला हेवी मास अटॅच केलं की एक्सटेंड होऊ शकतो, तर इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग पाहिजे. सो दिस इज अबाउट द पेंडुलम. मग या फिगरमध्ये काय दाखवलं आहे आपण? ए पोझिशनला बॉब दाखवलं आहे, मेटल बॉल आहे. त्याच्यानंतर ही जी आहे हे लॉंग थ्रेड आहे, स्ट्रिंग आहे आणि हा रिजिड सपोर्ट आहे. सो दिस इज द फिगर फॉर द पेंडुलम. आता त्याच्या शेजारी आपल्याला ही दाखवलेली आहे त्याच्या पुढची फिगर आहे आणि त्याची तिथे काय लिहिले आपण? तरी तरी बा मेन पोझिशन ऑर सेंटर ऑफ द पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन अदर साईड, हे मुवमेंटमध्ये असताना हा जो काही पेंडुलम आहे, हा पेंडुलम आता आपण काय करणार आहोत, इज मेड टू ऑसोलेट. ऑसोलेट केल्यानंतर त्याच्या ह्या पोझिशन येणार आहेत आणि मग असा ऑसोलेटिंग स्टेटमध्ये असणारा जो काही पेंडुलम असतो, इट इज कॉल्ड ॲज अ सिम्पल पेंडुलम. म्हणजे हा पेंडुलमच आहे विच इज मेड टू ऑसोलेट इन अ सिंगल व्हर्टिकल प्लेन इज सेड टू बी अ सिम्पल पेंडुलम. बघा, सिम्पल पेंडुलम म्हणजे कळतं का आपल्याला? तर त्याची डेफिनेशन तीच आहे, अ टायनी मास कनेक्टेड टू अ लॉंग फ्लेक्सिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग इज मेड टू ऑसोलेट इन अ सिंगल व्हर्टिकल प्लेन इज सेड टू बी अ सिम्पल पेंडुलम. हा जो वरचा पेंडुलम आहे, हा पेंडुलम एका व्हर्टिकल सिंगल प्लेनमध्ये जेव्हा ऑसोलेट केला जातो तेव्हा इट इज कॉल्ड, त्याला म्हणायचं सिम्पल पेंडुलम. आणि ही त्याची डायग्राम आहे. तर बस झालं त्याचं एक्सप्लेनेशन, म्हणजे हे डेफिनेशन आणि फिगर काढली की मला वाटतं अंडरस्टँडिंगसाठी भरपूर झालं एक्सप्लेनेशन. आता हे समजलं तर आपल्याला पुढची टर्म पाहता येते की कोनिकल पेंडुलम. व्हॉट इज ॲक्च्युली कोनिकल पेंडुलम? सो कोनिकल पेंडुलम म्हणजे काय? पहा, सिम्पल पेंडुलमच आहे, सिम्पल पेंडुलमच आहे, फक्त त्याची मोशन थोडीशी वेगळ्या टाईपमध्ये कन्सिडर केली आहे. सो व्हेन अ स्ट्रिंग ऑफ सिम्पल पेंडुलम मूव्ज अलॉंग द सरफेस ऑफ राईट सर्क्युलर कोन ऑफ व्हर्टिकल ॲक्सिस अँड द पॉइंट ऑब्जेक्ट परफॉर्म्स अ युनिफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन.
Such a system is called a conical pendulum. आता कोनिकल पेंडुलम म्हणजे काय समजते का पहा. ह्या फिगरमध्ये आपण पाहिलं तर ही कोनिकल पेंडुलमची फिगर आहे ज्याच्यामध्ये बी या पोझिशनला हा बॉब आहे आणि तो जो कनेक्ट केला आहे ह्या ए पॉइंटपासून हा स्ट्रिंग आहे. तर हा मोशनमध्ये जेव्हा असेल तो हा असा हे जे काही सर्कल दिसतं आपल्याला या सर्कलमध्ये हा बॉब रिव्हॉल्व होणार आहे आणि ते होत असताना हा जो स्ट्रिंग आहे हा स्ट्रिंग काय करेल तर हा असा इकडं कोन फॉर्म करेल. तर हा कोन फॉर्म करणार आहे. सो इट इज अ राईट सर्क्युलर कोन ऑफ व्हर्टिकल ॲक्सिस. अँड द पॉइंट ऑब्जेक्ट परफॉर्म्स युनिफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. सच अ सिस्टम इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. सो टू अंडरस्टँड दिस वी कॅन वॉच द व्हिडिओ. सो ॲफ्टरवर्स विल वॉच दॅट व्हिडिओ. वन्स अगेन सी द डेफिनेशन ऑफ कोनिकल पेंडुलम. लिहिताच आले पाहिजे आपल्याला. वेन द स्ट्रिंग ऑफ सिम्पल पेंडुलम मूव्ज अलॉंग द सर्फेस ऑफ राईट सर्क्युलर कोन ऑफ व्हर्टिकल ॲक्सिस अँड द पॉइंट ऑब्जेक्ट परफॉर्म्स अ युनिफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. सच अ सिस्टीम इज कॉल्ड अ कोनिकल पेंडुलम. रेकॉर्डिंग सुरू केले हे. नाऊ वी आर वॉचिंग द व्हिडिओ. सो इन दिस व्हिडिओ यू सी दिस व्हाईट कलर्ड स्मॉल बॉल इज देअर. वी कॉल इट ॲज अ बॉब अँड दिस स्ट्रिंग. सो विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रिंग सी दिस बॉल इज टाईड मीन्स इट इज फिक्स. Now let us play this video. So how it plays here, त्याचा जो बॉल आहे त्या बॉलची मोशन ऑब्झर्व करा. त्यानंतर तो स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगनं फॉर्म केलेला जॉमेट्रिकल शेप तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. बॉलची मोशन कशी आहे पहा. त्या एका रिंगवरती तो बॉल मूव्हतो आहे याचा अर्थ ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. सो हा जो काही बॉब परफॉर्म करतो आहे हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे आणि ह्या स्ट्रिंगची मोशन ऑब्झर्व करा. स्ट्रिंगची मोशन ऑब्झर्व केली तुम्ही. हा जो काही स्ट्रिंग आहे हा बॉल असा मूव्ह होत असताना हा असा आईस्क्रीमसारखा वरून कोन तयार होईल. सो हा राईट सर्क्युलर कोन फॉर्म करतो. ही जी काही टोटल अरेंजमेंट आहे या टोटल अरेंजमेंटला आपल्याला म्हणा इट इज कॉल्ड ॲज दी कोनिकल पेंडुलम. मला वाटतं आयडिया आपली क्लिअर झाली असेल कोनिकल पेंडुलमची. आता व्हिडिओ आपण स्टॉप करूया. ओके, व्हिडिओ आपण स्टॉप केला. आता तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळालं की हीच अरेंजमेंट होती. इथं फक्त आपण डायग्राममध्ये दाखवलेली आहे. तिथं ॲनिमेशन तुम्ही पाहिलेलं आहे ॲक्च्युअल कोनिकल पेंडुलम कसा येतो. नाव या कोनिकल पेंडुलममध्ये क्वेश्चन काय पहा. इथं क्वेश्चन दिले आपल्याला. सो दिस इज इम्पॉर्टंट क्वेश्चन. डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर टाईम पिरियड ऑर फ्रिक्वेन्सी ऑफ अ कोनिकल पेंडुलम अँड इट इज फॉर 3 मार्क्स. 3 मार्काचा हा बोर्डचा क्वेश्चन आहे आपल्याला ज्याची आपण तयारी करतो आहे. मग याच्यामध्ये सुरुवातीला ही डायग्राम काढायची आपल्याला. सर्वांनी ही डायग्राम व्यवस्थित काढता आली पाहिजे. टू द स्केल व्यवस्थित काढता आली पाहिजे. याच्यामध्ये फोर्सेस व्यवस्थित दाखवता आले पाहिजेत. तर ह्या डायग्रामची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. सो इन दिस डायग्राम, ह्या डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे. तर इथं रिजिड सपोर्ट आहे. लेबलिंग तुम्ही जर सेपरेट लेबलिंग विचारलं तर तुम्ही ती लेबलिंग करू शकता. इथं रिजिड सपोर्ट आहे. इथं ए पॉईंटला आहे ते. त्याच्यानंतर बी ही त्याची पोझिशन दाखवलेली आहे. त्याच्यानंतर ए टू बी हा स्ट्रिंग आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्या वरच्याबद्दल हा एक ॲरो दाखवला आहे. इथं हा ॲरो काय दाखवणार आपल्याला. तर हा हे टेन्शन आहे जे टी झिरोनं दाखवलं आहे इथं आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे या बाजूला हा जो काय इथं सेंटर आहे सर्क्युलर हा पात आहे त्याचा हा सेंटर आहे. त्या सेंटरकडे ॲक्ट होणारा हा फोर्स दाखवलेला आहे आपल्या इथं. तर हे सगळं व्यवस्थित डायग्राममध्ये आपल्याला दाखवत आलं पाहिजे. हा ॲरो आणि हा ॲरो या तिघांचा मिळून आपल्याला हा इथं आयत जे रेक्टँगल फॉर्म झाला पाहिजे असे हे फोर्सेस आपल्याला दाखवत आले पाहिजे. असे करेक्ट डायग्राम काढायचे. नाव द व्हर्टिकल सेक्शन ऑफ अ कोनिकल पेंडुलम इज ॲज शोन इन फिगर. पाहतोय आपण ते. त्याचं मास आपण कन्सिडर केलं लेट एम
बी द मास ऑफ द बॉब. लेंथ सांगितली मगाशी, लेंथ ऑफ द स्ट्रिंग एल आहे. आणि थीटा सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन. हा जो काय थीटा इथे अँगल आहे, हा इथून ही व्हर्टिकल लाईन आहे आणि हा स्ट्रिंग आहे, त्यातला हा अर्धाच अँगल आहे, पहा अर्ध्या कोनचा अँगल आहे हा. सो सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन. नाव इन द पोझिशन बी द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब आर. कुठले कुठले फोर्सेस त्या बी पोझिशनला कुठले कुठले फोर्सेस आपण दाखवलेले आहेत, तर ए इट्स अ वेट एम जी डायरेक्टेड व्हर्टिकली डाउनवर्ड, अँड सेकंड वन इज द फोर्स टी झिरो ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग अँड डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स द सपोर्ट ए. सो इन दिस डायग्राम ॲट दिस पोझिशन बी द टू फोर्सेस आर, दिस इज इट्स वेट एम जी, हे एम जी, त्याची डायरेक्शन कुठं आहे, व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शनला आहे. हा एक फोर्स झाला. अनदर फोर्स कुठला आहे, हा अलॉंग द स्ट्रिंग आहे, म्हणजे बीपासून एकडं आलेला हा ॲरो टी झिरो. सो फोर्स ड्यू टू टेन्शन टी झिरो. सो दीज आर द टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस बॉब. नाव ॲज द मोशन ऑफ बॉब, कुठली मोशन आहे पाहिली आपण, बॉबची मोशन हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन आहे. सो ॲज द मोशन ऑफ द बॉब इज हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन, द रिझल्टंट फोर्स मस्ट बी हॉरिझेंटल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर सी ऑफ अ सर्क्युलर मोशन. फॉर दिस ऑल द व्हर्टिकल फोर्सेस मस्ट कॅन्सल. बघा लक्षात आलं का, बॉबची जी मोशन आहे ही हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन आहे, आणि मग रिझल्टंट फोर्स हा कुठं असला पाहिजे, डायरेक्टली टू द सेंटर सी ऑफ द सर्क्युलर मोशन आहे. मग व्हॉट अबाउट द व्हर्टिकल फोर्सेस, व्हर्टिकल फोर्सेसचं काय, दे मस्ट कॅन्सल. सो फॉर दिस ऑल व्हर्टिकल फोर्सेस मस्ट कॅन्सल, हे व्हर्टिकल फोर्सेस सगळे कॅन्सल झाले पाहिजेत. हेन्स वी शॅल रिझॉल्व द फोर्स टी झिरो ड्यू टू टेन्शन इन टू टू कंपोनंट्स. आणि म्हणून आपण काय केलं पहा, हे जे काही टेन्शन आहे हे टी झिरो, हे टेन्शन दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व केलं. हा एक कंपोनंट हा अपर डायरेक्शनला आहे, अपोजिट टू एम जी, एम जीच्या अपोजिट डायरेक्शनला हा, म्हणजे व्हर्टिकली अपर डायरेक्शन टी झिरो कॉस थीटा. हा अँगल थीटा आहे, तर इथंसुद्धा हा अँगल थीटाच असणार. हा इथे दाखवायचा राहिल्या फिगरमध्ये, तुम्ही ते दाखवू शकता इथं अँगल. हा लक्षात आलं का, पहा हे व्हर्टिकल आणि बी टू ए ही लाईन, या दोघांच्या मधला अँगल हा थीटा तुम्हाला दाखवायचा आहे. टेक्स्टबुकमध्ये तो राहिलेला आहे, तो आपण दाखवू शकता. सो दिस कंपोनंट टी झिरो कॉस थीटा या टेन्शनचा कंपोनंट आहे, व्हर्टिकल कंपोनंट. अनदर कंपोनंट हा टी झिरो, हा इथं दिसतो का पहा, टी झिरो साईन थीटा, हा हॉरिझेंटल डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे हे टी झिरो आपण दोन कंपोनंटमध्ये डिवाइड केलं, सॉरी रिझॉल्व केलं, टी झिरो कॉस थीटा आणि हॉरिझेंटल कंपोनंट टी झिरो साईन थीटा. डायरेक्शन पण लक्षात ठेवा, हा टी झिरो कॉस थीटा हा एम जीच्या अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड आहे, आणि टी झिरो साईन थीटा हा टुवर्ड्स द सेंटर आहे, हॉरिझेंटल डायरेक्शनमध्ये आहे, हे आपण रिझॉल्व केलं. आता याच्यामधून आपल्याला काय लक्षात येईल पहा, हा वरचा कंपोनंट आणि हा खालचा कंपोनंट इक्वल लेंथचा काढायचा आहे असला आहेच तो. म्हणजे हा कंपोनंट टी झिरो कॉस थीटा ह्या एम जीला बॅलन्स करतो, बरोबर आहे. हा व्हर्टिकल फोर्स कॅन्सल झाला, हा अपवर्ड डायरेक्शनला, हा डाउनवर्ड डायरेक्शनला, ह्याचा रिझल्ट काय येईल, झिरो येईल. सो हा टी झिरो कॉस थीटा हा एम जीला बॅलन्स करतो, म्हणून आपलं इक्वेशन लिहिताना पुढे आपण लिहिणार टी झिरो कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. आणि दुसरा जो कंपोनंट राहिला आता, हा हॉरिझेंटल डायरेक्शनमध्ये आला, हा कंपोनंट आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे, टी झिरो साईन थीटा. आणि मग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ असणारा, लागणारा हा जो काही फोर्स असतो, त्याला आपण पाठीमागं नाव दिलं आहे, इट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. आणि म्हणून आपण दुसरं इक्वेशन असं लिहू शकतो, टी झिरो साईन थीटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर ऑर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो लेट अस सी दिस डेरिवेशन. दी हेन्स वी शॅल रिझॉल्व द फोर्स टी झिरो ड्यू टू टेन्शन इन टू टू कंपोनंट्स. मग असे दाखवलेले व्हर्टिकल कंपोनंट हा एक कंपोनंट झाला, व्हर्टिकल कंपोनंट टी झिरो कॉस थीटा, इट बॅलन्सेस द वेट एम जी, करेक्ट. टी झिरो कॉस थीटा वरच्या डायरेक्शनला, एम जी हा खालच्या डायरेक्शन आला पाहिजे, अपोजिट डायरेक्शन आला. सो इक्वेशन पहिलं आलं, टी झिरो कॉस थीटा इज इक्वल टू एम जी, दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. नाउ द हॉरिझेंटल कंपोनंट टी झिरो साईन थीटा टू द सेंटर सी विच बिकम्स द सेंट्रीपिटल फोर्स अँड देअर फोर टी झिरो साईन थीटा हॉरिझेंटल कंपोनंट होतो इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. एम मास आहे, आर रेडियस आहे आणि ओमेगा अँग्युलर स्पीड आहे त्या बॉबचा.
नाउ फ्रॉम दिस इक्वेशन आता काय केलं आपण इक्वेशन टू ला इक्वेशन वन डिवाइड करायचं. सो डिवाइड इक्वेशन नंबर टू बाय इक्वेशन नंबर वन व्हाट विल गेट. सो एम आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय एम जी लिहिलं लिहिलं एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी इज इक्वल टू. सो काय पहा टी झिरो साईन थीटा डिवाइड बाय टी कॉस थीटा. सो हे इक्वेशन आलं. आता यातल्या काही टर्म्स कॉमन होतील, हे टी झिरो आणि टी झिरो कॉमन टर्म आहे. सो टी झिरो कॅन्सल होईल, बरोबर आहे, करायचं म्हणजे कॅन्सल करता येईल. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय पहा इथं एम आणि एम कॅन्सल होईल. सो ओमेगा स्क्वेअर घेतला आपण. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साईन थीटा डिवाइड बाय आर कॉस थीटा हे इक्वेशन आलं. हे तुम्ही इथे व्यवस्थित सगळे लिहू शकता, लिहित असताना ओईमध्ये नोटबुकमध्ये ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साईन थीटा डिवाइड बाय आर कॉस थीटा. नाउ फ्रॉम द डायग्राम साईन थीटाची व्हॅल्यू काय, आर अपॉन एल. सो डायग्राममध्ये बघा साईन थीटाची व्हॅल्यू इथं हा थीटा आहे, हा थीटा आहे साईन थीटा, समोरची बाजू हे टी झिरो साईन थीटा डिवाइड बाय हे लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे म्हणजे एल. सो टी झिरो साईन थीटा डिवाइड बाय दिस एल गिव्ज साईन थीटा आणि देअर फोर बघा साईन थीटा इज कुठे गेलं ते आपलं, येस. सो साईन थीटा इज इक्वल टू आर अपॉन एल, करेक्ट. हां रेडियस आर कन्सिडर केली आपण, ती तो फोर्स नाही, सॉरी तो येणार नाही, रेडियस आर येईल, आर डिवाइड बाय लेंथ ऑफ द स्ट्रिंग एल येईल. सो साईन थीटा इज इक्वल टू आर अपॉन एल, दिस इज फ्रॉम फिगर. सो फ्रॉम दिस आर इज इक्वल टू एल इकडे जाईल. सो एल साईन थीटा सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू, ही व्हॅल्यू वरती आपण इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली आहे. काय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साईन थीटा न्यूमरेटर ॲज इट इज डिवाइड बाय आरच्या ऐवजी काय येईल, ही व्हॅल्यू आता वरची ही व्हॅल्यू आहे इथली व्हॅल्यू. सो एल साईन थीटा कॉस थीटा ॲज इट इज. सो ओमेगा फाईंड करू आपण. सो ओमेगा इज इक्वल टू रूट घेतलं पाहिजे. सो ह्या सगळ्या वरच्या सगळ्याचा स्क्वेअर रूट येईल अँड देअर फोर त्या स्क्वेअर रूटच्या ऐवजी इथे दिलेला आहे पॉवर दिले वन अपॉन टू. सो ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा. दिस इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर स्पीड ओमेगा. हे अँग्युलर स्पीडचं डेरिवेशन आलं, आपल्याला पिरियडचं डेरिवेशन हवं आहे. सो पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला इन टर्म्स ऑफ ओमेगा काय आहे फॉर्म्युला तो. सो इफ टी इज द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ द बॉब देन टी इज इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा. ही वरची ओमेगाची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. सो यू विल गेट टू पाय ब्रॅकेटमध्ये एल कॉस थीटा अपॉन जी रेस टू वन अपॉन टू म्हणजे रूट आहे ते, त्याचं स्क्वेअर रूट आहे. सो टी इज इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा विच इज इक्वल टू टू पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. हा फायनल फॉर्म्युला आला पिरियडचा फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी विचारली असेल आपल्याला तर पुढं जाता येईल आपल्याला, क्वेश्चनमध्ये विचारलेली ऑर फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन एन इज रेसिप्रोकल ऑफ द पिरियड. सो एन इज इक्वल टू वन अपॉन टी. या वरच्या इक्वेशनचा रेसिप्रोकल घ्या, रेसिप्रोकल घ्या आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळेल. सो एन इज इक्वल टू वन अपॉन टू पाय अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा. दिस इज द इक्वेशन ऑफ फ्रिक्वेन्सी. हे फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन आहे. या पिरियडच्या एक्सप्रेशनमध्ये काय काय आलेलं आहे पहा, तर एल आलेलं आहे, लेंथवरती डिपेंड आहे, थीटावरती डिपेंड आहे, जीवरती डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी पण तसंच आहे. याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स येतील, तर याच्या वन अपॉन टू पाय, टू पाय तर कॉन्स्टंट सांगायची गरज नाही आहे. जी ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गिवन प्लेसला ते कॉन्स्टंट असतं. एल सो एल आणि थीटावरती डिपेंड आहे. सो फ्रिक्वेन्सी आणि पिरियड हे असे एल आणि या थीटावरती डिपेंड असेल गिवन प्लेसला. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड. हे वरचं इक्वेशन पिरियडचं आहे. पिरियड विचारा तर इथंपर्यंत लिहायचं आणि इथं मग पुढं आपल्याला लिहिता येईल दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑर एक्सप्रेशन ऑफ पिरियड ऑफ कॉनिकल पेंडुलम. आणि जर फ्रिक्वेन्सी विचारत आहे तुम्हाला हे इक्वेशन लिहावं लागेल पुढं. सो दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द कॉनिकल पेंडुलम. ओके.